मुख्य अध्यापक कुंभारकर सर, आजी सरपंच आणि माजी सरपंच दोघे जण आज उपस्थित आहेत, गावकरी आणि विद्यार्थी सर्वांचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. मी 2009 पासून सामाजिक कार्यात काम करतो. रयत सेवक एज्युकेशन अँड मल्टीपर्पज सोसायटी पुणे या नावानी जी आपली संस्था आहे ती कौशल्य विकास आणि त्याच्यानंतर ग्रामीण भागातल्या मुलांना आम्ही 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये मार्गदर्शन करतो. ते म्हणजे करिअर गायडन्स आणि स्किल डेव्हलपमेंट, जे पर्सनॅलिटी जी असते. कारण शिक्षक जे आहेत ते रेग्युलर जे आपले सगळे क्लासेस आणि भूगोल असेल, इतिहास असेल, ते सगळे शिकवतात. पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास, व्यवसायामध्ये जायचं असेल तर व्यवसाय कसा करायचा, हे सगळे ज्याला आपण इंग्लिशमध्ये सॉफ्ट स्किल म्हणतो, हे सगळे ट्रेनिंग आम्ही त्याच्या माध्यमातून घेतो. त्यानंतर रयत क्रांतिकारी संघ याची स्थापना झाल्यानंतर आम्ही बेटी बचाव आंदोलन असेल, त्याच्यानंतर अण्णा हजारेंचं आंदोलन असेल, अशा बरेच आंदोलनात प्लस स्किल डेव्हलपमेंटसाठी भरपूर काम केलं. आज आमची संस्था ही जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये काम करते. त्यात विदर्भातले 3-4 जिल्हे आहेत, मुंबई आहे, नवी मुंबई आहे, पुणे आहे, अकोला, वाशिम, यवतमाळ अशा भागांमध्ये संस्था काम करतो. त्याच्यासोबत आजचा जो उपक्रम आहे, कुंभारकर सरांची संस्था आहे निसर्ग बाल कल्याण, त्यानंतर रिझो आहे. रिझो ही रोस्टम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन, त्याच्या उपक्रमातूनच आपण हा उपक्रम आज घेतोय. कारण रिझोनी मागच्या वर्षी 10,000 मुलांना पुस्तकं दिली होती आणि त्या मुलांना आपण सांगितलं होतं की तुम्ही तुमची पुस्तकं वापरल्यानंतर आम्हाला पुन्हा पुस्तकं द्या, कारण आम्ही अजून लोकांना ही वापरायला देऊ शकतो. कारण 9 आणि 10 मुलांना